विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेच्या निकालासंदर्भातला हो मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी दिनांक सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र सेट परीक्षा आयोजित केली होती या परीक्षेचा निकाल कधी लागणार याच्या संदर्भात बऱ्याच कमेंट विद्यार्थ्यांकडून येत होत्या प्रश्न विचारले जात होते फायनली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक पब्लिक सर्क्युलर पब्लिश केलं आणि त्या सर्क्युलरनुसार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर करणार होते परंतु आज दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी काही विद्यार्थ्यांना ईमेल आलं आणि त्या ईमेलमध्ये त्यांचा निकाल पब्लिश झालेला आहे रिझल्ट त्यांचा लागलेला आहे परंतु ह्या गोष्टीवरून संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये तयार झालेला आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना ईमेल आला नाही किंवा रिझल्टसुद्धा शो होत नाही आणि सुद्धा काही अपडेट नाही त्यानंतर काही वेळातच पुणे विद्यापीठाने पुन्हा एक ईमेल विद्या विद्यार्थ्यांना शेअर केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की काइंडली इग्नोर द प्रिव्हियस ईमेल रिगार्डिंग सेट एक्झाम रिझल्ट त्यांचं म्हणणं असं आहे की काही विद्यार्थ्यांना जर असा इ ईमेल आला असेल रिझल्टच्या संदर्भात तर त्याला इग्नोर करा आणि त्याच्यामध्ये ते पुढे त्यांनी सांगितलं आहे की ड्यू टू अ टेक्निकल एरर यू मे हॅव रिसिवड अँड ईमेल फ्रॉम सेट सपोर्ट रिगार्डिंग युअर रिझल्ट टुडे टेक्निकल इश्यूमुळे तुम्हाला ईमेल आला आलेला असू शकतो कशा संदर्भात तर रिझल्ट संदर्भात Please ignore this result email you received today. द रिझल्ट ऑफ द सेट एक्झॅमिनेशन विल बी डिक्लेअर ॲज पर शेड्यूल ओनली ट्वेंटी एट जून टू थाउजंड ट्वेंटी थ्री रिझल्ट जो लागणार आहे तो त्यांनी याच्या आधी जे सर्क्युलर टाकलं त्यानुसारच अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने हा रिझल्ट लागणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो विद्यार्थ्यांनी दूर करावा अठ्ठावीस जूनलाच तुमचा निकाल ऑनलाइन पद्धतीने ऑफिशियल लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद